झरमर एक्सपर्ट. काल अपन डिस्कस केलं डी ब्रॉगली हायपोथेसिस. नाउ व्हाट इज दॅट डी ब्रॉगली हायपोथेसिस? डी ब्रॉगली सजेस्टेड दॅट एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन और फोटोन इज अ ड्यूअल नेचर, है ना, एज पर आइंस्टाइन. सो ही प्रपोज दॅट मॅटर इज ऑल्सो ड्यूअल नेचर अँड द पार्टिकल इज कॉल्ड एज वेविकल, है ना. सो वेव मीन्स वेव पार्ट, ICLE वेविकल म्हणजे पार्टिकलचा भाग. सो वेव डिनोट्स वेव नेचर, वेविकल जो ICLE जो पार्ट आहे तो काय सांगतो, पार्टिकल नेचर. सो ड्युअल नेचर, आणि ड्युअल नेचर असेल वेव असेल तर वेवची वेव लेंथ असते, अँड वेव लेंथ इज गिव्हन बाय फॉर्म्युला लॅम्डा इज इक्वल टू एच अपॉन एम यू. आणि याचं डेरिवेशन आपण काल बघितलं सुद्धा. आजचा जो एक्सपेरिमेंट आहे किंवा आजचा जो टॉपिक आहे दॅट इज कॉल्ड एज डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट. तर ही वी कॅन से एक यक्ष परीक्षा आहे. डेव्हिसन जर्मर इज अ बिगेस्ट प्रूफ और बिगेस्ट सपोर्ट ऑफ द डी ब्रॉगली हायपोथेसिस, है ना. डेव्हिसन जर्मर हे प्रूव करून दाखवते की शेवटी लॅम्डा इज इक्वल टू अपॉन एम यू बराबर आहे, ठीक आहे. सो विल फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट इज डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट. So, see, first point, see, X-rays. आता डिफ्रॅक्शन काय असते, व्हॉट इज डिफ्रॅक्शन? सो डिफ्रॅक्शन इज एक सिंगल बीम येते मेटल वर लागते आणि ती स्प्रेड करतो तो मेटल बीम, दॅट इज डिफ्रॅक्शन. किंवा एखादा एज असेल, कॉर्नर असेल, शार्प एज, शार्प एज वरून जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आले आणि बेंड झाले वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये, त्याला सुद्धा आपण डिफ्रॅक्शन म्हणू शकतो. द स्प्रेडिंग ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, स्प्रेडिंग ऑफ इन दिस केस एक्स रे, इज डिफ्रॅक्शन. सो डिफ्रॅक्शन इज अ पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑफ वेव्स, ठीक आहे. पहिला पॉइंट समजतो, आपण डिस्कस करायला डिफ्रॅक्शन ऑफ एक्स रेज. एखाद्या मेटल ब्लॉकवर जर एक्स रे इन्सिडेंट झाले तर मेटल ब्लॉक त्या एक्स रेजला डिफ्रॅक्ट करतो, अँड डिफ्रॅक्शन इज अ स्पेशल प्रॉपर्टी ऑफ वेव्स, बरोबर. हाच बेस धरून डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट आहे. त्याने काय केलं, इलेक्ट्रॉन बीम मेटल सरफेसवर इन्सिडेंट केली. काय केलं, इलेक्ट्रॉन बीम मेटल सरफेसवर इन्सिडेंट केलं जर इलेक्ट्रॉन बीमने डिफ्रॅक्शन पॅटर्न दाखवला. म्हणजे समजा हा मेटल ब्लॉक, या मेटल ब्लॉकवर इलेक्ट्रॉन बीम इन्सिडेंट झाली आणि इलेक्ट्रॉन बीमने नंतर जर डिफ्रॅक्शन पॅटर्न दाखवला तर इलेक्ट्रॉन बीम विल बी वेव. जर इलेक्ट्रॉन बीमने डिफ्रॅक्शन पॅटर्न दाखवला तरच इलेक्ट्रॉन बीम काय आहे, वेव नेचर आहे. आणि हाच आपला डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट आहे. म्हणजे दिस इज अ बिग क्वेश्चन, बिग प्रॉब्लेम अगेन्स्ट अ बिग टेस्ट अगेन्स्ट डी ब्रॉगली हायपोथेसिस. या ही जी मोठी परीक्षा आहे याच परीक्षेमध्ये त्याने काय केलं, वेव आहे ना, तुम्ही म्हणता वेव आहे, डी ब्रॉगली काय सांगतो, वेव नेचर आहे ना, ठीक, विल टेस्ट. वेव नेचर असेल तर डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळेल, वेव नेचर नसेल तर डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळणार नाही. त्यांनी तसा सेटअप लावला आणि शेवटी त्यांना काय समजलं, येस, इलेक्ट्रॉन शो डिफ्रॅक्शन पॅटर्न. सो दे प्रूव्ड दॅट डी ब्रॉगली हायपोथेसिस इज नॉट हायपोथेसिस बट इट इज अ ट्रुथ. तर डी ब्रॉगली हायपोथेसिसला प्रूफ कोण केला, डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट, ओके. सो विल सी इट्स सेटअप. सर आपल्या सेटअपमध्ये काय काय लागेल, इलेक्ट्रॉन बीम आपल्याला मेटल ब्लॉकवर इन्सिडेंट करायचा, तर इलेक्ट्रॉन बीमचा आपल्याला सोर्स पाहिजे, कुठून तरी इलेक्ट्रॉन बीम इन्सिडेंट झाला पाहिजे, निघाला पाहिजे. आता दोन जागेवरून इलेक्ट्रॉन बीम निघतात, एक म्हणजे आपला कॅथोड ट्यूब, दुसरा म्हणजे थर्मिओनिक इमिशन. एखादी कॉईल असेल, कॉईलला आपण बॅटरी कनेक्ट केली तर ते आफ्टर सर्टन टेम्परेचर इट विल स्टार्ट इमिटिंग इलेक्ट्रॉन, तो दॅट इज नोन एज थर्मिओनिक इमिशन. सो विल सी सेटअप फर्स्ट. दिस इज द इलेक्ट्रॉन बीम which is coming from the coil, theek hai. The coil la kuthe na kuthe aplyala battery jodaychi ahe, hi coil
त्याला आपण जोडली बॅटरी. दिस इज निगेटिव्ह पोल, दिस इज पॉझिटिव्ह पोल. ठीक आहे. सो दिस शोज थर्मिओनिक इमिशन. बॅटरी ऑन अ सेल हीट होईल कॉइल आणि इलेक्ट्रॉन बीम इजेक्ट होईल. आता इजेक्टेड इलेक्ट्रॉनची व्हिलॉसिटी कंट्रोल करायची असेल तर इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करावं लागेल. सो विल अप्लाय इलेक्ट्रिक फील्ड. सो दिस इज युअर इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड कमी जास्त करायचं असेल तर वोल्टेज कमी जास्त करावा लागतो, है ना. जर वोल्टेज कमी जास्त करायचं असेल तर सर्वात सिंपल वे कोणता, यू जस्ट अप्लाय एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड विथ अ डिफरंट पोटेन्शियल. त्याने काय केला, वोल्टेज चेंज करण्यासाठी इथे लावला रिओस्टॅट. रिओस्टॅटला हाय टेन्शन बॅटरी. ठीक आहे. नंतर हा जो आहे तो ब्लॉक आहे कशाचा, निकेलचा, मेटल निकेल क्रिस्टल निकेल प्लेट. आणि हा जो आहे दाखवला आपण तो स्लिट आहे, म्हणजे याच्यामधून मोठे बीम लागतील, पण हा जो स्लिट याला फिल्टर करून सिंगल बीम, फाईन सिंगल बीम याच्यामधून पास होईल. त्याच्यानंतर किती अँगलने रिफ्रॅक्शन होते ते अँगल मेजरण्यासाठी आपल्याला काहीतरी पाहिजे, तो हा सेटअप आपल्याला मदत करेल अँगल मेजर करण्यासाठी. ठीक आहे. किती अँगलने इलेक्ट्रॉन रिफ्रॅक्ट होतो ते आपल्याला मेजर करायचं. इथे आपण दाखवलं जनरली 50 degrees. सो दिस इज सेटअप. शेवटी इलेक्ट्रॉन इथे इन्सिडेंट झाले, इलेक्ट्रॉन काय आपल्या डोळ्याला दिसत नाही. इलेक्ट्रॉन डिटेक्ट करण्यासाठी हा एक सेटअप आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन जसं याच्यावर इन्सिडेंट होतील करंट फ्लो होईल, आणि हा जो सिस्टम आहे सेटअप आहे तो करंट आपल्याला दाखवेल. सो दिस सेटअप इज नोन एज कोलिमीटर, दॅट विल हेल्प डिटरमाइनिंग करंट विच इज कनेक्टेड विथ द गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे. आपला टार्गेट आहे डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट, जो की डी ब्रॉगली हायपोथेसिस हा बिगेस्ट प्रूफ झाला. कोणाचा? डी ब्रॉगली हायपोथेसिसचा. आता डी ब्रॉगली हायपोथेसिस मध्ये डी ब्रॉगली काय सांगतो, मॅटर इज ए वेव एज वेल एज पार्टिकल. सो वेव असेल तर वेवलेंथ आहे, आणि वेवलेंथ आहे तर वेवलेंथ इज गिव्हन बाय इक्वेशन लॅम्डा इज इक्वल टू एच अपॉन एम यू. नंतर डेव्हिसन जर्मरने काय सांगितलं की ओके वेव आहे, लेटस ट्राय. वेव असेल तर डिफ्रॅक्शन दाखवेल. तर त्यांनी इलेक्ट्रॉन बीम इन्सिडेंट केली मेटल सर्फेसवर. मेटल आहे निकेल प्लेट किंवा निकेल क्रिस्टल. तर सिंगल निकेल क्रिस्टलवर इलेक्ट्रॉन बीम इन्सिडेंट झाली, आणि अमेझिंगली इलेक्ट्रॉन बीमने सुद्धा काय दाखवलं, डिफ्रॅक्शन पॅटर्न. ओके. सो डिफ्रॅक्शन पॅटर्न जसं इलेक्ट्रॉन बीमने दाखवला, ते काय प्रूफ करते, इलेक्ट्रॉन बीम इज ऑल्सो बिहेविंग लाईक अ वेव. ऍक्च्युली इलेक्ट्रॉन हे पार्टिकल आहे, मास 9.1 × 10⁻³¹ kg, चार्ज आहे त्याला 1.6 × 10⁻¹ coulombs, बट स्टील इट शोज डिफ्रॅक्शन पॅटर्न, दॅट मीन्स इट इज अ वेव ऑल्सो. सो इलेक्ट्रॉन बीम इज अ ड्युअल नेचर, है ना, वेव एज वेल एज पार्टिकल. ठीक है. सो एक्सरे शो डिफ्रॅक्शन. जो कोणी वेव असेल तो काय दाखवेल, डिफ्रॅक्शन पॅटर्न. त्यांनी इलेक्ट्रॉन बीम इन्सिडेंट केली मेटल ब्लॉकवर. जर इलेक्ट्रॉन बीमने सुद्धा जर डिफ्रॅक्शन पॅटर्न दाखवला तर इलेक्ट्रॉन बीम इज ए वेव नेचर. दॅट इज द टार्गेट ऑफ दिस एक्सपेरिमेंट. इलेक्ट्रॉन बीम पाहिजे तर इलेक्ट्रॉन बीम हे कॉइल देईल थर्मिओनिक इमिशन होऊन. इलेक्ट्रॉन बीमची आपल्याला फाईन बीम पाहिजे असेल तर हे फिल्टर असतील. नंतर इलेक्ट्रॉन बीमची व्हिलॉसिटी कमी जास्त करायचं असेल तर इथे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली. ओके. द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट इज इन जनरल 54 volts. त्यांनी ऍक्च्युली 40 ते 60 या रेंजमध्ये वोल्टेज चेंज करत गेले. बेस्ट रिझल्ट त्यांना कितीवर मिळाले, जेव्हा वोल्टेज होता 54 आणि अँगल ऑफ डिफ्रॅक्शन होता 50 degrees, त्यावेळेस त्यांना बेस्ट रिझल्ट मिळाले. ठीक आहे. सो जेव्हा इलेक्ट्रॉन बीम इन्सिडेंट केली मेटल ब्लॉकवर, मेटल ब्लॉकने इलेक्ट्रॉन बीमला डिफ्रॅक्ट केलं, अँड दस इट प्रूव्स दॅट इलेक्ट्रॉन बीम इज अ वेव नेचर. हेन्स दिस इक्वेशन लॅम्डा इज इक्वल टू एच अपॉन एम यू इज प्रूव्ड. अँड डिटेल्ससाठी त्याने फर्दर कायनेटिक एनर्जी आणि अप्लाइड इलेक्ट्रिकल फील्ड यांचे कॅल्क्युलेशन करून बघितलंय, तर इलेक्ट्रॉन बीमची वेवलेंथ जी होती ती एक्सरेच्या रेंजमध्ये आली. ठीक आहे. दिस इज द ओव्हरऑल कन्सेप्ट. सो इलेक्ट्रॉन बीम इज इन्सिडेंट ऑन द सर्फेस ऑफ मेटल, वेगवेगळ्या पोटेन्शियल अप्लाय केला, पोटेन्शियल रेंज 40 ते 68
व्होल्टेज या रेंजमध्ये त्यांनी अप्लाय केला होता. व्होल्टेज चेंज करण्यासाठी हा रिओस्टॅटचा यूज केला. ओके, त्याच्यानंतर काय झालं, जेव्हा इलेक्ट्रॉन बीम या मेटलवर इम्पॅक्ट झाली, इन्सिडेंट झाली, लागली, तर मेटलने एक डिफ्रॅक्ट केलं इलेक्ट्रॉन बीमला. जसं की एक्सरेज डिफ्रॅक्ट करतात मेटल, हा एक्सरे जो जो मेटल डिफ्रॅक्ट करतो आणि तो सुद्धा डिफ्रॅक्शन पॅटर्न दाखवतो. एक्सरे आणि जो डिफ्रॅक्शन पॅटर्न दाखवला तसाच डिफ्रॅक्शन पॅटर्न इलेक्ट्रॉन बीमने सुद्धा दाखवला, म्हणून इलेक्ट्रॉन बीम इज अ वेव, है ना. इट इज अ ड्युअल नेचर, वेव एज वेल एज पार्टिकल. त्याच्यानंतर बेस्ट रिझल्ट तेव्हा केव्हा मिळाले, तेव्हा जेव्हा याचा व्होल्टेज होता 54 व्होल्ट आणि अँगल ऑफ डिफ्रॅक्शन किती होता 50, म्हणजे हा कॉलिमीटर त्यांनी फिरवत नेला खाली वर अँगल नुसार, आणि ज्या अँगल वर मॅक्झिमम करंट फ्लो होता त्यावेळेस त्यांनी इथे थांबला. सो मॅक्झिमम करंट वॉज फ्लोईंग वॉज ऍट 50 डिग्री अँड द व्होल्टेज वॉज 54 व्होल्ट. 54 व्होल्ट आणि 50 डिग्री अँगल वर मॅक्झिमम करंट फ्लो होत होता. तर हे डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी त्याने इक्वेशन सेट केला किंवा याची कायनेटिक एनर्जी बाय एज पर दॅट इलेक्ट्रिकल फील्ड इज डेल्टा फाय इन टू ई. At the same time, kinetic energy is given by equation 12 mu square. Kinetic energy is equation ka aste 1/2 mu square. Therefore, u is equals to, that is the velocity of electron is equals to. So u is equals to 2 tikade jail 2 into delta phi into e divided by m. A u square hai. Then they are taking root. So u is equals to root of 2 delta phi into e divided by m. So this is the equation for velocity of a electron. Nantar, so put the value of that u, ye je aplya electric field use karun ji kinetic energy pasun velocity chi value milali u, ti value apan theu. So we get lambda is equals to h divided by m into u chi value root of 2 delta phi into e divided by m. तर हा एम आत नेला तर एम स्क्वेअर होईल, ठीक आहे. सो इट इज एच डिवायडेड बाय रूट ऑफ 2 डेल्टा फाय इंटू ई डिवायडेड बाय एम, आणि एम जो आत आपण नेला तो एम स्क्वेअर, एम एम कॅन्सल्ड, काय होईल 1 एम उरेल. सो फायनली लॅम्बडा इज इक्वल्स टू एच अपॉन रूट ऑफ 2 into delta phi into e into m, where m is the mass of electron. जर आपण डेल्टा फाय ची व्हॅल्यू ठेवली 54 व्होल्ट, ओके, मास ऑफ इलेक्ट्रॉन पुट केला, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन पुट केला, तर फायनली वेव्हलेंथ ऑफ द इन्सिडेंट इलेक्ट्रॉन वेव्ह, इलेक्ट्रॉन बीम वॉज फाउंड टू बी 1.668 angstrom unit, which is just like x-rays. So electron beam is behaving like a x-ray, okay, when accelerated through a potential of 54 volts. Okay, so that was Davison Germer experiment. Abhi dusra part dekhiye, abhi BSc first year mein you have studied solid state, barabar. Solid state mein popular equation hai last wala Bragg's equation. The Bragg equation is given by equation 2d sin theta is equals to n lambda. This is the Bragg's equation. Ab Bragg's equation mein kya rehta, so this is metal surface jiska humko crystal shape find out karna ho, so we incident a x-rays on it. Metal surface mein x-ray aayenge fir wo pass ho jayega and you can calculate the distance between two layers. Or Bragg's equation jo hai, n lambda is equals to 2d sin theta, ye prove ho jayega if you are using what, x-rays. Theek hai, so they did same experiment but instead of x-rays they used electron beam. Yani yahan par Bragg's equation mein ye jo x-ray incident ho raha hai, x-ray, iske jagah unhone kya kiya, इलेक्ट्रॉन बीम यूज किया एक्सरे की जगह. दे अगेन फाउंड दैट दिस इक्वेशन इज वैलिड फॉर इलेक्ट्रॉन बीम आल्सो. ओके, सो एन लैम्बडा इज इक्वल्स टू 2d sin थीटा इज वैलिड फॉर इलेक्ट्रॉन बीम आल्सो. ध्यान दो, ध्यान से देखो, ये जो इक्वेशन है वैलिड किसके लिए है, एक्सरे के लिए, बिकॉज
X-ray is a wave. Now, if X-ray is a wave, it will follow Bragg's equation. Bragg's equation is 2D, sin theta is equals to n lambda. अब इन्होंने क्या किया, एक्सरे ठीक है, एक्सरे फॉलो करता है, लेट अस इंसिडेंट इलेक्ट्रॉन बीम ऑन द मेटल. सो द इंसिडेंट इलेक्ट्रॉन बीम ऑन द मेटल सरफेस, दे फाउंड दैट इलेक्ट्रॉन बीम आल्सो फॉलो ब्रैग्स इक्वेशन, दैट इज एन लैम्डा इज इक्वल टू 2d sin थीटा इज करेक्ट. तो ये दो प्रूव हो गए, वन इज डेविसन-जर्मर एक्सपेरिमेंट, अनदर इज ब्रैग्स इक्वेशन. ये दोनों एक्सपेरिमेंट क्या प्रूव करते हैं, दैट electron beam is a wave nature. Okay, so that was Davison-Germer experiment. Okay.